आपण अपेक्षा ठेवूया. पण गौरी, मोठ्या गॅप नंतर आता हा सिनेमा येतोय, ह्या सिनेमाविषयी काय सांगशील? कारण त्याचा टीझर जो आहे तो तर फार आकर्षक म्हणूया आपण आणि खूप उत्कंठा वाढवणारा असा आहे. तर मधल्या काळामध्ये काय करत होतीस आणि आता इतका गॅप का पडलाय हा सिनेमा यायला, आणि या सिनेमाविषयी काय सांगशील? नाही, एकतर क्लॅरिफाय करते की हा माझ मी नाही डिरेक्ट केलेला आहे, मी नाही लिहिलेला आहे, मी फक्त नावासाठी प्रोड्युसर आहे, प्रोड्युसर आणि चिअर लीडर. तर तो हा माझा फक्त रोल आहे. आणि आता मी मराठी बोलते म्हणून मी आता हिच्याबरोबर आली आहे, स्पष्ट सांगते. पण ऑफकोर्स आय एम पार्ट ऑफ दिस टीम. ही आमचीच कंपनी आहे, होप प्रोडक्शन्स, यांनी प्रोड्यूस केली. तो जो गॅप आहे तो फक्त माझा आहे. बालकी करत राहतोय पिक्चर एका मागोमाग एक, आणि घुमर इज द लेटेस्ट. आणि आय एम व्हेरी व्हेरी म्हणजे प्राऊड ऑफ दिस फिल्म. खूपच छान आहे. आणि लकीली मी डिरेक्टर नाही म्हणून हे बोलू शकते ॲज अ थर्ड पर्सन. पण आय वॉज ॲक्च्युली कंपनीसाठी दोन तीन पिक्चर झाले ॲक्च्युली होप प्रोडक्शन्समध्ये मागच्या वर्षात, 7 वर्षात. आणि आय हॅव बीन ॲज अ प्रोड्युसर ओनली. आणि मी ॲड फिल्म्स बनवते तर ते डिरेक्ट करते. आणि मी लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे. काहीतरी असं ठोस आल्याशिवाय मला स्टार्ट करायचं फार हे नाही होत, म्हणजे इच्छा नाही होत. म्हटलं काय करायचं असेल तर काहीतरी अगदी म्हणजे इम्पॉर्टंट, स्वतःला इंटरेस्टिंग. कारण आपण 2-3 वर्ष घालवतो पिक्चर बनवण्यात, अँड ते 2-3 वर्ष नीड टू बी वर्थ इट. नाही, मला ना कायम कुतूहल वाटत राहतं म्हणजे या इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या बद्दल, की एक आल्यानंतर सिनेमा, म्हणजे आता इंग्लिश विंग्लिश हा इतका मोठा सिनेमा झाला, तर त्यानंतर बरं आम्हाला सगळ्यांनाच की असं एक इतकं प्रचंड यश मिळाल्यानंतर लगेच काहीतरी आता त्या दिग्दर्शिकेचं काहीतरी बघायला मिळेल, बघावं असं वाटतं. तर मध्ये इतकी वर्ष जातात तर ती करती काय, हा प्रश्न आहे. मला खूप हा प्रश्न येतो समोर, लोक विचारतात. पण मला काही त्याचं प्रेशर नाही वाटत. की मला बरंच लोकांनी इंग्लिश विंग्लिश झाल्यानंतर म्हटलं की अरे पटकन कर, नाहीतर मग जो एक मोमेंटम मिळाला तो जाईल. म्हटलं हा मग मी काय करू, आय मीन दॅट डज नॉट अफेक्ट मी. आता तो इंग्लिश विंग्लिश मी असाच केला की बघूया काय होईल, पण मनापासून झाला आणि जे काय झालं ते झालं. पण आय डिंट प्लॅन इट. सो तसाच प्लॅन नाही, प्लॅन असा की चांगली स्क्रिप्ट असावी, म्हणजे मनापासूनची, क्लोज टू माय हार्ट अशी असायला पाहिजे. आय कॅन रिलेट टू, अँड आय एम काहीतरी नवीन एक्सप्रेस करते सिनेमावर जे झालंय ते. नाही तर अर्थ काय, असे 100 जे सिनेमा बनत असतात तर आय डोंट वॉन्ट टू जस्ट बी लाईक वन ऑफ दॅट. मला हे सांग की म्हणजे आता तू विचार कसा करतेस, सिनेमा करताना काय विचार करतेस? म्हणजे तो खूप भिडायला पाहिजे आतून असं जे वाटतं, ते म्हणजे इंग्लिश विंग्लिश कसा भिडला होता, म्हणजे काय तो ट्रिगर असतो की वाटतं नाही हाच विषय आणि हेच केलं पाहिजे, जे आत्ता वाटत नाही आहे तुला? नाही, वाटते पण वेगळ्या विषयावर. पण असं आहे की त्या मोमेंट लाईफमध्ये व्हॉट यू आर गोईंग थ्रू, आपले एक्सपिरियन्सेस काय होत आहेत आणि त्याच्याशी कनेक्ट होत आहे. म्हणजे आता लाईक इन अ फेज ऑफ लाईफ ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट झालं होतं आणि तो विषय म्हणजे असा भणभणत होता डोक्यात. आणि असं आतून अशी इच्छा व्हायला पाहिजे की नाही हे करायलाच पाहिजे, असं ते जोपर्यंत हे येत नाही. आणि तो माझ्या लाईफचा त्या फेजमधला जो विचार आहे किंवा प्रॉब्लेम आहे तो मला ॲड्रेस करायचा आहे. पण मग गेल्या 10 वर्षामध्ये आलाच नाही विचार? नाही नाही आलेत. पण थोडा बहुतेक थोडा अशीपणा. आणि इतकं असं नाही मी केलं. ऍक्च्युली कोविडमुळे फार गडबड झाली जी. आता हे मी तुम्हाला इंटरेस्टिंग सांगते की मी लिहिली होती स्क्रिप्ट 2019 मध्ये आणि मला वाटलं 2020 मध्ये मी करीन, हिला माहिती आहे. आणि पण हे सगळं झालं. पण ऍक्च्युली चांगलं झालं जगासाठी नाही माझ्या स्क्रिप्टसाठी की ते 1-1.5 वर्ष गेले आणि मी ती मुलगीच नव्हते जिने लिहिलं होतं ते. तर मला ते फार इम्पॉर्टंट आहे की मी काय जे बोलते त्याच्यामध्ये पूर्ण विश्वास. आणि 2 वर्ष पण घालवते त्याचं उगाच फिल्म ठीक आहे, स्क्रिप्ट पण करण्यासाठी नाही करायचं आहे मला. तर ती मी बदलले होते इतक्या त्या 2 वर्षात, जसे आपण सगळेच बदललो त्या कोविडच्या ह्याच्यामध्ये ॲज पीपल ॲज पर्सनॅलिटी. आता मी दुसरी, मी म्हटलं याला जरा बाजूला ठेवा, मी परत आले याकडे तर बघीन. सो नाशिककर अपेक्षा आहेत या सिनेमाकडून.